अकोट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत दुष्काळमुक्तीची कामे युती सरकारने केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री मोदींनी करीत नरसिंह महाराजांच्या आशीर्वादाने युती सरकारला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आजच्या घडीला काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था बिकट आहे. काँग्रेस राष्ट्रवादी यांचा जाहीरनामा निवडूनच येणार नाही असा जाहीरनामा आहे. अकोला जिल्ह्यात व राज्यात दुष्काळमुक्तीची कामे युती सरकारने केली असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला असून शनिवारी अकोट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप सेना युतीचे उमेदवार प्रकाश भारसाकळे यांच्या प्रचारार्थ प्रचंड सभा झाली. या सभेला मतदारांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की पुढील 15 वर्षही आघाडीचे सरकार येणार नाही. आम्ही गेल्या 5 वर्षात दुप्पट कामे केली असून 5 वर्ष पारदर्शी सरकार दिले आहे. जनतेचा पैसा जनतेच्या कामाला लावला आहे. जोवर शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तोवर कर्जमाफी सुरूच राहणार आहे. शहापूर योजनेत 122 कोटी रुपये खर्च केले आहेत. आदिवासी गावांना पाणी पोहोचवण्याचे काम करून 30,000 किलोमीटर ग्रामीण रस्ते दिले. जिल्ह्यात 200 किलोमीटरचे रस्ते दिले आहेत. 2 कामांच्या वर कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला काम दिले नाही. नरसिंह महाराजांचा आशीर्वाद युती सरकारला मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पर ये पब्लिक है, ये सब जानती है, या पब्लिकला माहिती आहे कोण काम करणार आहे, कोण बाता मारणार आहे. 15 वर्षाचं तुमचं सरकार या जनतेने बघितलेलं आहे. 5 वर्षाचं आमचं सरकार देखील या जनतेने बघितलंय. हा माझा दावा नाही आहे की या 5 वर्षामध्ये आम्ही सर्व चांगलं केलं, आमच्या त्यांनी सगळी कामं संपली. 5 वर्षात सगळी कामं होऊ देखील नाही, होऊ शकत नाही. पण माझा हा दावा जरूर आहे आणि खुलं आव्हान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, तुमच्या 15 वर्षाचा हिशोब तुम्ही द्या, माझ्या 5 वर्षाचा हिशोब मी देतो. तुमच्या 15 वर्षापेक्षा माझ्या 5 वर्षामध्ये दुप्पट काम जर झालं नसेल तर जनतेच्या दरबारी मत मागायला देखील जाणार नाही. आणि म्हणून आपण बघितलं असेल या 2 पक्षांनी या आघाडीने जाहीरनामा घोषित केला. जाहीरनामा घोषित करताना आपल्याला निवडून आल्यानंतर काय करायचं आहे याचा जाहीरनामा आपण घोषित करतो. पण यांचा जाहीरनामा वाचल्यानंतर लक्षात येतं की यांना पक्कं माहिती आहे की पुढचे 10-20 वर्ष आपल्याला निवडूनच यायचं नाही आहे. त्यामुळे जगातल्या जेवढ्या गोष्टी जाहीरनाम्यात टाकता येतात त्या सगळ्या त्यांनी टाकून दिल्या. मी तर म्हटलं 2 गोष्टी टाकायच्या राहिल्या. पहिली गोष्ट की आम्हाला जर निवडून दिलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला एक ताजमहाल बांधून देऊ. आणि दुसरी घोषणा ते करायचे विसरले की प्रत्येक कुटुंबाला चंद्रावर 1-1 प्लॉट देऊ. या 2 गोष्टी सोडल्या तर सगळं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये टाकलं आहे. कारण त्यांना माहिती आहे देशात आणि महाराष्ट्रामध्ये आता 15-20 वर्ष आपलं सरकार काही येत नाही. आणि त्यामुळे काही बोला, खोटं बोला, पण रेटून बोला, कदाचित लोक आपल्याला मत देतील. पर ये पब्लिक है, ये सब जानती है, या पब्लिकला माहिती आहे कोण काम करणार आहे, कोण बाता मारणार आहे. 15 वर्षाचं तुमचं सरकार या जनतेने बघितलेलं आहे. 5 वर्षाचं आमचं सरकार देखील या जनतेने बघितलं आहे.